सूर्याचा उदयही होत नाही आणि तो अस्तही पावत नाही पण किती सुंदर फसवणूक आहे <laughs> तर लहान गोष्टींपासून त्या मोठ्या गोष्टींपर्यंत अगदी लहान गोष्टींपासून आपल्या आयुष्यातल्या त्या सर्वात मोठ्या गोष्टी ज्या तुम्ही जाणू शकता ही केवळ फसवणुकींची के मालिका आहे फसवणूक पाहता येण्यासाठी मनसाच्या मागे उभं राहून add... जर तुम्ही कधी थिएटरमध्ये गेला असाल म्हणजे ठीक आहे अगदी सिनेमा थिएटर सुद्धा ते नाट्य अगदी खरं असतं जे काही तिथं घडत असतं पण वास्तवात केवळ एक दिवा आहे आणि दोन चाकं फिरतायत जर तुम्ही प्रोजेक्शन खोलीत जाऊन पाहिलं तर केवळ एक दिवा आणि दोन चाकं फिरतायत बस केवढं सारं नाट्य प्रेम होईल युद्ध होईल लढाई होईल शांती होईल कदाचित आत्मज्ञाने होईल पण हे केवळ एक दिवा आणि दोन साख आहेत तुम्ही जरा जास्त खरे आहात कारण हा एक पाच तत्वांचा खेळ आहे हे याबद्दल नाही आहे की जो कोणी नाटकाचा किंवा सिनेमाचा आनंद घेत नाही तो एक मूर्ख आहे पण जो नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये गुंतून पडतो तो त्याहून कितीतरी मोठा मूर्ख आहे जो नाटकाचा आनंद घेऊ शकतो अगदी पुरेपूर आणि तरीही कधीच गुंतून पडत नाही त्या प्रक्रियेत ज्याला समजतं की याची सुरुवात जाहिरातीने होते आणि अभिनेत्यांच्या नावाने संपते <laughs> तुम्ही नावं पाहिलीत का स्मशानभूमीतले सगळे अभिनेते आतापर्यंतचे <laughs> जर तुम्हाला कळत नसेल की हे केवळ नाटक आहे जर तुम्ही गुंतून पडला नाटकात तेव्हाच मग इतक्या सगळ्या गोष्टी ज्या खऱ्या नाहीत त्या खऱ्या वाटू लागतात आणि जे पूर्णपणे खरे, आहे ते पूर्णपणे चुकून जाईल तर गुरुचं काम हे एक निरस काम आहे हे तुम्हाला सिनेमाला घेऊन जाण्यासारखं नाही आहे हे तुम्हाला प्रोजेक्शन खोलीत दाखवायला नेण्यासारखं आहे <laughs> 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 पण वचन देतो जर तुम्ही नीट वागलात तर मी सिनेमाला घेऊन जाईन <laughs> तर आपण सिनेमाचं सौंदर्य का संपवून टाकावं प्रोजेक्शन खोलीत जाऊन आणि हे पाहून की तिथे कुठलेच शूर पुरुष नाही आहेत कुठल्याच सुंदर स्त्रिया नाही आहेत कुठलंच मोठं नाटक नाही आहे केवळ दोन चाकं आणि एक दिवा का एखाद्यानं सिनेमाचं सौंदर्य संपवावं जाऊन प्रोजेक्शन खोलीत काय आहे ते पाहून जर सिनेमा हा इतर अभिनेत्यांबद्दल असला असता तर याची गरज नव्हती आपण नुसता सिनेमाचा आनंद घेऊ शकलो असतो पण समस्या अशी आहे तुमची त्यात भूमिका आहे म्हणून माहिती असणंच चांगलं की तिथं फक्त दोन फिरणारी चाकं आणि एक दिवा आहे जर फक्त इतर अभिनेते असले असते तर तुम्ही नुसते तुमच्या खुर्चीत बसून पाहू शकला असता आणि पॉपकॉर्न खाल्ले असते <laughs> मग आपण प्रोजेक्शन खोलीकडे लक्ष दिलं नसतं आणि नुसती सिनेमाची मजा घेतली असती काय फरक पडतो हो, कसा तयार होतोय त्यानं पण आता तुमची त्यात भूमिका आहे आणि तुम्ही दिग्दर्शकाचा हात धरून नाही आत जर दिग्दर्शकांना अभिनेत्याचा कि हात धरला नाही तर अगदी स्टार अभिनेते सुद्धा लोकप्रिय अभिनेते सुद्धा पूर्णपणे गडबडून जातील तर यानं काही फरक पडत नाही की तुम्ही किती हुशार आहात किती सक्षम आहात जर तुम्ही सृष्टीकर्त्याचा हात धरला नाही तर तुमच्या जीवनाची नक्कीच दुर्दशा होईल यानं काहीच फरक पडत नाही तुम्ही यशस्वी झालात तर एक प्रकारची दुर्दशा जर अपयशी ठरलात तर दुसऱ्या प्रकारची दुर्दशा जर तुम्हाला खेळ कसा खेळायचा माहीत असेल जर तुम्हाला तुमची भूमिका कशी निभावायची माहीत असेल आणि तरीही तुम्ही जागरूक आहात प्रोजेक्शन खोलीतल्या यंत्रणेबाबत मग तुम्ही सिनेमा तुम्हाला पाहिजे तसा नियंत्रित करू शकता जर तुम्ही दिग्दर्शकाचा हात धारला तर हा एक अद्भुत अनुभव होऊ शकतो आणि त्याहून म्हणजे तुम्ही रिटायर होऊन सिनेमा पाहू शकता